नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत लाल डोक्याचा ससाणा या पक्षाबद्दलची माहिती. लाल डोक्याचा ससाणा या पक्षाला आकोस, आडेरा, मुर्गी किंवा तुरमती या नावाने ओळखले जाते. इंग्लिशमध्ये याला रेड हेडेड फॅल्कॉन, रेड हेडेड मेरलिन या नावाने ओळखले जाते. तसेच याला हिंदीमध्ये तुरमती, तुरुमतरी, तुरुमतू या नावाने ओळखले जाते. तर गुजराती भाषेत या पक्षाला तुरमती चटवा या नावाने संबोधले जाते. तेलुगू भाषेत याला जेल्लगट्ट, जेल्लगद्द, तिरुमुंडी, डेक या नावाने ओळखले जाते. हा एक शिकारी पक्षी आहे. लाल डोक्याचा ससाणा हा पक्षी आकाराने अंदाजे कबुतरा एवढा सुबक सुंदर असतो. वर निळसर करडा, खाली पांढरा असतो. पोट व पंखांवर काळवट, दाट पट्टे व काळे असतात. त्यांच्या पंखांची पांढरी किनार आणि वरचे रुंद काळे पट्टे उडताना ठळक दिसतात. डोके काळसर तांबूस असते. पंखांचा विस्तार 85 सेंटीमीटर इतका असतो. या पक्ष्यांची लांबी 30 ते 36 सेंटीमीटर इतकी असते. नर मादी दिसायला सारखेच असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. हे पक्षी नेहमी जोडीने राहतात. निवासी व अंशतः स्थलांतर करणारे हे पक्षी पूर्वेकडे आसाम आणि बांगलादेश तसेच भारतीय द्वीपकल्पात आढळून येतात. जानेवारी ते मार्च हा यांच्या विणीचा काळ आहे. छोटे पक्षी, उंदीर, सरडे, साप, कीटक हे त्यांचे आवडते खाद्य आहे. हे पक्षी माळराणे, राया आणि भातशेती तसेच विरळ जंगले या ठिकाणी आढळतात. तर मित्रांनो, ही होती लाल डोक्याचा ससाणा या पक्षाबद्दलची माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. Thank you.